नमस्कार, आपण पाहताय बेस्ट टीव्हीचं बेस्ट वार्तापत्र. रमजानच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात पोलिसांचे संचलन. मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू होत आहे. काही तासांचा कालावधी शिल्लक असतानाच रत्नागिरी उद्यमनगर येथे पोलिसांनी जनजागृतीपर फली मोठी रॅली काढली. यावेळी सर्वांना जनजागृतीसाठी नियमावलीही सांगण्यात आली. या नियमावलीचं काटेकोरपणे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा असं आवाहन यावेळी पोलिसांतर्फे करण्यात आलं. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण म्हणजेच रमजान महिना 25 एप्रिलपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जनजागृती करण्यासाठी विविध ठिकाणी रॅली काढली. याचाच एक भाग म्हणून रत्नागिरीतील उद्यमनगर परिसरात शेकडो पोलिसांनी संचलन केलं. यामधून मुस्लिम बांधवांना काही सूचना केल्या, नियमही घालून दिलेत. या घालून दिलेल्या नियमांचं प्रत्येकानेच काटेकोरपणे पालन करावं, त्याचबरोबर प्रशासनाला सहकार्य करावं असं जाहीर आवाहन करण्यात आलं. मुस्लिम बांधवांनी आपले पवित्र रमजान त्यांनी प्रत्येकाने आपल्याच घरी साजरे करावेत. घरी राहूनच नमाज पढावी. घराच्या व्यतिरिक्त बाहेरचा अन्य कोणीही घरी येणार नाही याची काळजी घ्यावी. कोणीही जमाव करून आपल्या टेरेसवर नमाज पढू नये. आपलं घर मोठं आहे म्हणून या ठिकाणी बाहेरील कोणी बोलावून नमाज अदा करू नये. या आणि अन्य सूचना पोलीस प्रशासनामार्फत करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन तसेच पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे आणि पोलीस प्रशासनाने सर्व मुस्लिम बांधवांना रमजान निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. रमजान निमित्त घालून दिलेल्या नियमांचं प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला तसेच पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. मी बेस्ट टीव्हीचा निवेदक मुख्तार राजापकर आपण अशी कळकळीची विनंती करतो की प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचं नियमांचं पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. रमजान मुबारक. पवित्र रमजान महिना आगामी कालावधीत सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सुद्धा शासनाची काही मार्गदर्शक तत्व आलेली आहेत. सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, स्पोर्ट्स कृतीला बंदी आहे. या पवित्र रमजान महिन्यात नागरिकांनी नमाज पठण, इफ्तार या प्रकारच्या सामुदायिक कार्यक्रमांचे आयोजन न करता वैयक्तिक स्तरावर घरातल्या घरात कार्यक्रम करणे आवश्यक आहे अशी सर्व मुस्लिम धर्मियांना विनंती करण्यात येत आहे. याकरिता मुस्लिम धर्मियांमधील प्रमुख मौलवी काझी यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. रत्नागिरीतील सर्व मुस्लिम धर्मियांनी आतापर्यंतच्या लॉकडाऊनच्या कालावधीतील गाईडलाईन्सचे तंतोतंत पालन केलेले आहे. सर्व मुस्लिम बांधव यापुढे असाच प्रतिसाद देतील. जात धर्माविरहित असा हा संसर्ग आहे. त्याच्यामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी नियमांचा स्वीकार करणे महत्वाचं आहे. दिल दिल रमज़ान.